नमस्कार, जयपूर गुणीजन खानाच्या गुरुस्मृती मालिकेत आपलं स्वागत. पंडित रत्नाकर पै हे जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक होते. त्यांचा संगीत प्रवास आणि गुरु म्हणून त्यांचे योगदान ह्याबद्दल सविस्तर माहिती देत आहेत त्यांचे शिष्य डॉक्टर मिलिंद मालशे. माझे गुरु पंडित रत्नाकर पै हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील जयपूर घराण्याच्या गायन परंपरेत एक महत्त्वाचं स्थान पटकावणारे सुप्रसिद्ध विद्वान गुरु आणि गायक होते. त्यांचं औपचारिक नाव आत्माराम शांताराम पै असं असलं तरी रतन किंवा रत्नाकर पै याच नावाने ते ओळखले जात. त्यांचं कुटुंब सावंतवाडीचं असलं तरी त्यांचा जन्म आणि निधन मुंबई येथेच झालं आणि कर्मभूमी ही मुंबईच होती. बीकॉम ही पदवी मिळवून फोर्ब्स अँड फोर्ब्स या कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून त्यांनी नोकरी सांभाळली आणि त्याचबरोबर आपली संगीत साधना चालू ठेवली. ते आकाशवाणीचे अत्युच्च श्रेणीचे गायक होते आणि 1995 मध्ये महाराष्ट्र शासनाचा कंठ संगीतासाठीचा राज्य पुरस्कारही त्यांना मिळालेला होता. पंडित पै यांचं गायनाचं प्राथमिक शिक्षण शालेय शिक्षण चालू असतानाच मुंबईत श्री एन एल रानडे यांच्याकडे झालं. काही आम रागांची तालीम त्यांना प्रारंभी मिळाली. त्यानंतर जयपूर घराण्याचे अत्यंत व्यासंगी गुरु आणि गायक पंडित मोहनराव पालेकर यांच्याकडून घरंदाज तालीम सुमारे 22 वर्ष 1940 ते 1962 त्यांना मिळाली. पंडित मोहनराव यांचे गुरु उस्ताद अहमद भैया हे चाचा जहांगीर खान यांचे नातू आणि शिष्य होते. त्यांच्याकडून मोहनरावांना ख्यालाच्या हजारो पारंपरिक बंदिशी मिळाल्या होत्या आणि शेकडो राग मिळाले होते. स्वतः मोहनराव मुंबई आकाशवाणीवर 1960 पर्यंत नियमितपणे गात असत. उस्ताद अल्लादियांचे पुत्र उस्ताद मंजी खान यांच्याशी त्यांची चांगली मैत्री होती. जयपूर घराण्याची पेजदार आणि अनवट स्वरूपाची गायकी पंडित पै यांना पालेकरांकडून भरभरून मिळाली. 1962 मध्ये पंडित पालेकर यांचं निधन झाल्यानंतर पै यांनी जयपूर गायकीचा आपला व्यासंग चालूच ठेवला. उस्ताद अल्लादिया खा साहेबांचे शिष्य उस्ताद गुलूभाई जजदनवाला यांच्याकडून आणखी अनेक घराणेदार अनवट राग आणि बंदिशी त्यांना मिळाल्या. उस्ताद गुलूभाईंचे 1980 मध्ये निधन होईपर्यंत म्हणजे सुमारे 16 वर्ष 1964 ते 1980 ही तालीम चालू होती. अशा प्रकारे जयपूर घराण्याचे दोन समांतर उपप्रवाह पंडित पै यांच्या गायनात एकवटले होते असं म्हणता येईल. या गायकीमध्ये नटाचे प्रकार नट, शुद्ध नट, भूप नट, नटकेदार, नटकामोद वगैरे, बहारचे प्रकार बहार, वसंत बहार, भैरव बहार, जौन बहार, हिंडोल बहार आणि इतर, कानड्याचे कितीतरी प्रकार, गौरीचे प्रकार, देवगांधार दोन प्रकारचे, धनाश्री रागाचे दोन प्रकार, अशा असंख्य जोड आणि अनवट रागांची रेलचेल होती. मालवी, पटमंजिरी, खट यासारख्या संकीर्ण रागावरही त्यांचं प्रभुत्व होत. या रागामध्ये अत्यंत अचूकपणे स्थायी आणि अंतरे भरून ख्यालाचा विस्तार करणे यात पंडित पै यांचा हातखंडा होता. उंच पट्टीचा अचूक स्वरांचा वेध घेणारा आवाज आणि आडवळणाच्या लयीवर असामान्य प्रभुत्व ही त्यांची खास वैशिष्ट्ये होती. पंडित पै हे एक असामान्य गुरु सुद्धा होते. काही बाबतीत फार दक्ष आणि आग्रही होते.
उदाहरणार्थ भैरव आणि बहार हे दोन्ही राग व्यवस्थित शिकल्यानंतर गळ्यावर चढल्यानंतरच ते भैरव बहार या जोड रागाची तालीम देत असत. मी स्वतः मिलिंद मालशे आणि भालचंद्र टिळक यांना अनेक वर्ष तालीम देऊन त्यांनी अक्षरशः घडवलं. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्यासारखा प्रतिथयश गायकही त्यांच्याकडे काही काळ शिकला. नरेंद्र कणेकर, अश्विनी भिडे देशपांडे या आघाडीच्या गायक शिष्यांना पंडित पैंकडून बरीच तालीम मिळाली. मीनल देशपांडे, शाल्मली जोशी, ज्योती काळे, ज्योती खरे यादवार, विश्वास शिरगावकर, आदित्य खांडवे या गुणी शिष्यांनाही त्यांनी अनेक वर्ष अत्यंत कसदार अशी तालीम दिली. 2010 पासून पंडित पै आणि त्यांचे दोन गुरु पंडित पालेकर आणि उस्ताद गुलूभाई यांच्या स्मरणार्थ अनवट राग महोत्सव याचं आयोजन पंडित पै यांच्या शिष्यवर्गाने केलेले आहे. आता आपण त्यांनी गायलेली बसंती केदार या रागातली अतर सुगंध ही बंदिश आपण ऐकणार आहोत. या बंदिशीचं खास वैशिष्ट्य असं की यातला बसंत हा राग शुद्ध दैवताचा पुराना बसंत आहे. Yeah.